ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय आपलं गाव आपली बातमी. देशभर नाचक्की होऊन देखील मुंबई विद्यापीठाला वेळेवर निकाल लावण्याचं शहाणपण अजून सुचलेलं नाहीये. अजूनही 202 विभागाचे निकाल रखडलेले आहेत. वर्ष वाया तर जाणारच नाही ना याची भीती आता विद्यार्थ्यांना सतावते. मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी का खेळतंय? परीक्षा विभागाचे अधिकारी फक्त खुर्च्या उभवण्यासाठी पगार घेतात का? वर्ष वाया गेल्यानंतर भरपाई कोण देणार? मुंबई विद्यापीठाच्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हे प्रश्न खदखदत आहेत, कारण निकाल रखडवण्याची परंपरा मुंबई विद्यापीठानं कायम ठेवली आहे. ऑक्टोबरच्या परीक्षेनंतर मुंबई विद्यापीठाच्या अर्ध्याहून अधिक विभागाचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीयेत. निकालाच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठ कसं नापास झालंय बघा. एकूण 403 विभागाच्या परीक्षा झाल्या, त्यापैकी 182 विभागाचे निकाल जाहीर झाले, तर 220 विभागांचे निकाल रखडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 2000 अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचं पुनर्मूल्यांकन बाकी आहे. मागच्या वेळेसारखं जर पुन्हा विद्यापीठ आता 6 महिन्याचा गोंधळ जर करणार असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कसं शिकावं आणि आमच्या सनदची एक्झाम आम्ही पुन्हा कशी द्यावी, आमच्यासमोर हा मोठा प्रश्न आहे. कारण विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हाल आणि वाढलेल्या फेऱ्या हे लक्षात घेऊन तात्काळ मुलांचे निकाल द्यावेत. ऑनलाईन पेपर तपासणीचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आलाय. निकाल रखडल्यामुळं मुंबई विद्यापीठाची, शिक्षण मंत्र्यांची आणि पर्यायानं राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. तत्कालीन कुलगुरू संजय देशमुखांची हकालपट्टी करण्यात आली, मात्र एवढ्या मोठ्या बट्ट्या बोळानंतर मुंबई विद्यापीठानं काहीच धडा घेतलेला दिसत नाहीये. हा गोंधळ का चालू आहे, कशासाठी चालू आहे आणि कुणामुळे चालू आहे हे सगळं ज्ञात असून सुद्धा विद्यापीठ प्रशासन मेरिट ट्रॅकला त्याच्या पाठीशी घालत असून महाराष्ट्र शासन सुद्धा त्याच्यावरती ब्रश सुद्धा काढत नाही आहे. राज्याचे शिक्षण मंत्री त्याच्यावरती आवाज उठवत नाही आहेत. अजून तरी विद्यार्थ्यांनी किती थांबावं. कधी काळी शिक्षण वर्तुळात अव्वल मानलं जाणारं मुंबई विद्यापीठ आता निकालाच्या परीक्षेत सपशेल नापास झालंय. ब्युरो रिपोर्ट सह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई.